विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत। दादा, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी तुमच्यावरती असा आरोप केला की कुणबीची जी प्रमाणपत्र आहेत किंवा ओबीसी जी प्रमाणपत्र आहेत पैसे देऊन कुठेही मिळतात, पण असंच एक प्रमाणपत्र अंबादास दानवे यांनी सुद्धा काढलेलं आहे। अंबादास दानवे मराठा आहेत, मात्र त्यांच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आहे। त्यांनी माझ्यावर आरोप नाही केला, त्यांनी स्थिती सांगितलेली की असं असं कुणबीचं प्रमाणपत्र मिळू शकतं, त्यामुळे त्यांनी काही आरोप केलेला नाही। मी ऐकलं त्यांचं आणि त्यांच्याशी बोललो पण मी, त्यांनी अशा असं सर्टिफिकेट देताना भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। आणि सर्रास सगळ्या ह्याच्यात होतं, आदिवासीमध्ये होतं, ओबीसीमध्ये होतं, सगळीकडे होत असतं हे, कारण कास्ट व्हेरीफाय करणाऱ्या ज्या समित्या आहे या निव्वळ धंदा टाईप झालेल्या आहे। सरकारला हे सगळं माहिती आहे, पण त्याला आता पर्याय काही नाही आणि म्हणून त्यांनी आरोप केला असं मी म्हणणार नाही, पण आणि अशा प्रकारचं सर्टिफिकेट माझ्याकडे काही असायचं काही कारण नाही। पण त्यांनी तर दावा असा केला की तुमच्याकडे सर्टिफिकेट तर आहे, उलट व्हॅलिडिटी पण आहे तुमच्याकडे। त्यांनी दाखवा होते माझं, मला चांगलं होईल भेटलं तर, पण माझ्याकडे असं काही नाही आहे, त्यांनी दाखवलं तर बरं होईल आणि त्यांनी दाखवा अशी विनंती मी त्यांना करतो। पण विधानसभेचे इतका मोठा विरोधी पक्षनेता, एका संवैधानिक पदावरचा व्यक्ती एखादा दावा करतो म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असावं दादा? मी पण संवैधानिक पदावर आहे ना, त्यांनी दाखवा ना, माझं म्हणणं आहे। म्हणजे कोण चूक? तुम्ही पण विरोधी पक्षनेते, ते पण विरोधी पक्षनेते, ते म्हणताय तुमच्याकडे आहे, तुम्ही म्हणताय तुमच्याकडे नाही, मग काय ह्याच्यात कोण खरं म्हणायचं? पण त्यांनी आरोप केला तर त्यांनी दाखवावं, दाखवावं बरोबर आहे का नाही, त्याच्यामुळे मी कुठे आरोप करतो, मी माझ्याकडे नाही आहे असं म्हणतो। तुमच्याकडे नाही आहे ते सर्टिफिकेट? मला काही काढायचं कारण आहे ना, मला असं सर्टिफिकेट काढायचं काही कारण कधी पडलंच नाही, कारण महापालिका लढलो होतो, त्यास ओपन कॅटेगरीतून लढलो होतो, आता विधान परिषद विधानसभेला काही रिझर्वेशन काही नाही आहे, त्यामुळे मला काही माझ्याकडे असं सर्टिफिकेटची मला कधीच गरज पण नाही। माझं शिक्षण ऑलरेडी झालेलं आहे, चालू जरी असलं तरी मला काही कुठं नोकरी करायचीच नाही आहे, त्यामुळे मला काही सर्टिफिकेटची कधी गरजच पडली नाही। आत्ता जो मराठ्यांचा लढा सुरू आहे ओबीसीमधून प्रमाणपत्र मिळावेत यासाठीचा, तुमच्याकडे प्रमाणपत्र नाही आहे, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असेल किंवा हा जो लढा चालू आहे त्या अनुषंगाने ओबीसी अथवा कुणबीची प्रमाणपत्र मिळावेत असं वाटतं का तुम्हाला? मिळाले पाहिजे ना, जे आहे त्यांना मिळाले पाहिजे, जे आहे घरोघर कुणबी त्यांना मिळाले पाहिजे। आता कुणबी मराठा हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे जे कुणबी त्याला कुणब्याचं प्रमाणपत्र मिळायला काय प्रॉब्लेम आहे? विदर्भात मिळतात, उत्तर महाराष्ट्रात जळगावला मिळतात, धुळ्याला मिळतात, अमरावतीला मिळतात, बुलढाण्याला मिळतात, ते कोणत्या आधारावर मिळतात? त्याच आधारावर इकडे मिळावे। तुम्ही अर्थात ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांच्या विरोधात एक प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर केलं होतं, त्यात तुम्ही असं म्हणाला होतात की नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष वेळ काढूपणा करतायत, हे तुमचं प्रतिज्ञापत्र गेल्यानंतर त्यांचा जो घाणा दौरा होता तो दौरा रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे। नाही खरं तर ते टाईमपासच करतात ना, ते काय ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला खेळ समजतात, लहान मुलगा कसं खेळण्यातलं खेळणं समजतात तसं त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ते खेळ समजतात, जबाबदारी समजत नाही। कारण तुम्ही जर संवैधानिक अशा पदावर बसले तर त्याचा मिसयूज करताय तुम्ही, तुम्हाला चार चार महिने त्या केसकडे पाहायला वेळ भेटत नाही, तुम्ही परदेश दौरे करता, लोकशाहीवर गप्पा जोडायला जाता आणि लोकशाहीची पायमल्ली करता, तर तुम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे लोकशाहीवर बोलायचा? कोणती लोकशाही तुम्ही पाळता? तुम्ही तर सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट, खरं तर सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन द्यायची गरज पडायला नव्हती पाहिजे तुम्हाला, पण तुमच्या डोक्यात हवा आहे, तुमच्या डोक्यात दिल्लीच्या लोकांचा दबाव आहे का आशीर्वाद आहे काय कळलं नाही, हवा डोक्यात जाडल्यासारखं तुम्ही बोलता करता। तर मला वाटतं ही तर एक दिवस ही लोकशाही आहे, हिंदुस्थान आहे, हा भारत आहे, जनता इथली फार हुशार आहे, कधी कोणाच्या डोक्यातली हवा काढेल हे राहुल नार्वेकरांनाही कळणार नाही। अजित पवारांचा एक मुद्दा समोर आला आहे की ते गणपतीला फडणवीसांच्या घरी गेले मात्र एकनाथ शिंदेंच्या घरी गेले नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार ह्या दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याची चर्चा आहे। मला नाही माहीत बाबा, माझ्या काय दोघांशी तिघांशी भेटणे झालेली, अशात बोलणं एक दोनदा झालेलं आहे, त्यामुळे दुरावा असेल नसेल मला काही माहिती नाही, वेळ नसेल त्यांच्या दादांकडे किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलं नसेल, बोलवलं नसेल त्यामुळे गेले नसावेत अजित पवार। असेल ना, बोलवत कशाला असेल, त्यांच्या डोक्यावर छातीवर आणून बसवल्यावर ते कशाला बोलवतील। दसरा मेळाव्याची चर्चा सुरू झालेली आहे शिवाजी पार्कला दसरा मेळाव्यासाठी, तुमच्याकडून तर नेहमीप्रमाणे अर्ज गेलेलंच आहे, पण अशी माहिती समोर आली की एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पण त्याच ठिकाणी दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे। मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्याचा आपण प्रयत्न करावा, ठीक आहे तुम्ही गद्दारी केली, तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहे, पण आता मागच्या वर्षी जसं झालं तसं तिकडे करा,
आम्हाला आमचं करू द्या, तुम्ही डोक्याला ताण घेऊ नका, कोणाच्या डोक्याला ताण देऊ नका. तुम्ही मागच्या वर्षी एसटीचे 10 कोटी रुपये भरले, यावर्षी 20 कोटी भरा, आणखी लोकं जमा करा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. पण आमची शिवाजी पार्कची सभा, मला वाटतं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळ्यांनी ऑलरेडी डायरेक्शन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे फार काही त्याला करावं लागेल अशातला भाग नाही. कारण शिवसेनेची ती परंपरा आहे, मागच्या वर्षीसुद्धा कोर्टात जावं लागलं होतं, यावर्षी तसं जायची वेळ येऊ देऊ नये, हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. तुम्हाला कुठं करायची सभा करा, आम्हाला काय करायचं त्याच्याशी. रेवते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे की त्या ठिकाणी आमची सभा होते, त्यामुळे पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये जाण्याची वेळ येऊ देऊ नका आणि शिवसेनेची सभा ही शिवाजी पार्कवर होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामॅन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.